महाराष्ट्र पोलीस दलातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांची पोलीस दलावर तसेच सामाजिक क्षेत्रातही विशेष छाप पडली, ज्यांचं नाव आहे दत्तात्रय पडसलगीकर, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा जन्म 26 ऑगस्ट 1958 साली हैदराबाद येथे झाला. शालेय शिक्षण शिवाजी मिलिटरी स्कूल पुणे येथे झाली असून महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातच झाले. फ्रेंच साहित्यात MA केल्यानंतर त्यांची 1982 साली IPSसाठी निवड झाली. नागपूर कराड नाशिकमध्ये अतिरिक्त अधीक्षकपदी राहिल्यानंतर ते उस्मानाबाद तसेच साताऱ्याचे अधीक्षक होते. साहेबांचे कौशल्य कर्तृत्व हुशारी पाहून त्यांची गुप्तचर विभागात नेमणूक करण्यात आली. साहेबांनी भारतीय दूतावासाकरिता सुद्धा काम केलेले आहे. दत्ता पडसलगीकर साहेबांबद्दल आवर्जून सांगण्यासारखे म्हणजे, जेव्हा साहेब भारतीय दूतावासात कम्युनिटी अफेअर मिनिस्टर होते तेव्हा अमेरिकेत 2 विद्यापीठे बंद झाली होती. अशावेळी त्यांनी तिथे शिकत असलेल्या शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना मदत करून त्यांची शिक्षणाची व्यवस्था केली. आपल्या मुलांचे परदेशात काय होईल अशी चिंता आईवडिलांना भारतात लागलेली असताना त्यावेळी पडसलगीकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवले आणि बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांनी दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. मुंबई पोलिसांना कामाची तास नाही. घरातून बाहेर पडलेला पोलीस कधी 12 तासांनी तर कधी 15 तासांनी तर कधी 24 तासांनी घरी परततो. पोलिसांचे आरोग्य कौटुंबिक जीवन यावर याचा विपरीत परिणाम होतो. सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच एक प्रकारे असुरक्षित असल्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. मुंबईच्या आयुक्तपदी राहिलेले दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या अडचणी पोलिसांवरचा वाढता ताण पोलिसांचे स्वास्थ्य यावर विशेष लक्ष देऊन पोलिसांच्या चांगल्या कामाचेही वेळोवेळी कौतुक केले. पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही, त्यांना आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवता येत नाही, पण दत्ता पडसलगीकर साहेबांच्या रूपाने लाभलेल्या देवदूताने पोलिसांसाठी 8 तास ड्युटीची काल्पनिक वाटणारी गोष्ट सत्यात उतरून दाखवली. दत्ता पडसलगीकर महाराष्ट्रातील एक मराठमोळे वरिष्ठ अधिकारी तर आहेतच, पण त्यांच्यातील प्रामाणिक अधिकारी सचोटी व कर्तव्यदक्षपणा प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास यांचा सर्वांना क्षणोक्षणी प्रत्यय देखील आला. सरता शेवटी एक कविता आवर्जून म्हणावीशी वाटते. न भूतो न भविष्यती अशी किमया साहेब तुम्ही करून दाखवली. कुटुंबप्रमुखाच्या नात्याने सर्वांची वेळोवेळी काळजी देखील घेतली. सळसळत्या ऊर्जेला आमच्या नवसंजीवनी तुमच्या प्रेरणेने मिळाली आणि 8 तासांची स्वप्नत वाटणारी ड्युटी तुम्ही शक्य करून दाखवली. रवींद्र पाटील आणि सहकारी यांच्या संकल्पनेला साहेब तुम्ही खरी दाद दिली. प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व यामुळे तुमची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली. आज आमच्या हसऱ्या चेहऱ्यामागचा खरा आनंद तुम्ही आहात. कुटुंबासोबत व्यतीत करायला मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचे कारणही तुम्ही आहात. आज निरोप घेतोय तुमचा, पण हा निरोप अखेरचा नसणार. आज निरोप घेतोय तुमचा, पण हा निरोप अखेरचा नसणार. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र पोलिसांचा विषय निघणार तेव्हा तेव्हा दत्ता पडसलगीकर हे नाव आदरानेच येणार. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र पोलिसांचा विषय निघणार तेव्हा तेव्हा दत्ता पडसलगीकर हे नाव आदरानेच येणार.